प्रेग्नन्सीतले व्यायामामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजे? एक खूप चांगला व्यायाम जो तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी इम्प्रूव्ह करायला मदत करतो, बटरफ्लाय. बटरफ्लायला इंग्लिशमध्ये म्हणतात योगातलं बद्धकोणासन. या एक्सरसाइजचा खूप जास्त हेल्प होते तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये आणि ब्लड सर्क्युलेशन वाढवायला. हा एक व्यायाम खूप जास्त महत्त्वाचा आहे. आपण टोटल तुम्ही जेव्हा वर्कशॉपला येता ॲटलीस्ट 12 ते 14 व्यायाम शिकतो, त्यापैकी हा एक म्हणजे व्यायाम प्लस प्राणायामा मिळून. आणि दुसरा एक व्यायाम जो तुमच्यासाठी खूप वेगळा आणि महत्त्वाचा होऊ शकतो तो म्हणजे ब्रेस्ट टोनिंग. राईट हँड वरती फोल्ड करायचं आहे आणि लेफ्ट हँडनी ओढायचं आहे, 1 ते 10 मोजायचं आहे. दुसरा हात वरती फोल्ड करायचा आहे, 1 ते 10 मोजायचं आहे. ह्यानी तुमचे ब्रेस्ट टोन राहतात. आणि तिसरा व्यायाम जो प्रेग्नन्सीत कंपल्सरी प्रत्येकाने केलाच पाहिजे तो म्हणजे पाठ दुखू नये म्हणून. तुम्हाला झोपायचं आहे आरामात, पाय फोल्डेड पाहिजे, पाठ जमिनीवर. तुम्ही प्रेग्नंट आहात त्यामुळे व्यायाम भचकन कोणताही व्यायाम करायचा नाही. दोन्ही हात जमिनीवर आणि कंबर उचलायचे. हा व्यायाम कधीपर्यंत केला तरी चालतो, शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे तुमच्या डिलिव्हरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा व्यायाम कंपल्सरी करायचा. पाठ उचलायची आहे, 1 ते 10 मोजायचं आहे आणि मग सावकाश खाली ठेवायचं. परत वरती उचलायचं आहे, 1 ते 10 मोजायचं आहे, सावकाश खाली ठेवायचं आहे. ज्यांना बाकी कोणतेही व्यायाम करणं शक्य नाही आहे त्यांनी हे 3 व्यायाम तरी करायला सुरुवात करा. आणि बाकी सगळेजणं जी लोक तुम्ही वर्कशॉपला आहात, मी तुम्हाला हे आणि ह्याच्याबरोबर ते कितीतरी अजून व्यायामाचे टेक्निक्स आपण सगळीजणं शिकणार आहे, जेणेकरून तुमची प्रेग्नन्सी अगदी सुरळीत आणि मस्त जाईल.